सभागृहातील सर्व मान्यवर बांधवांनो आणि भगिनींनो, अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे की खरोखर मला समाजवादी विचाराच्या सगळ्या माझ्या बांधवांनी आणि भगिनींनी मला कुटुंब प्रमुख मानलंय। कारण माझा जेव्हा पहिला कोणी तुमच्यापैकीच उल्लेख केला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मी कपिलला म्हटलं मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडका होतो, कारण ती एक प्रथा पडलेली आहे, पॉइंट आहे, कोणी असला तरी राज्याचे लाडके मुख्यमंत्री। पण असं कोणी म्हणत नाही महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री, पण मला मुख्यमंत्री माजी आजीचा संबंध आहे, तुम्ही कुटुंब प्रमुख मानताय हे फार माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। कारण शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक आपल्या करोना काळातली एक टॅगलाईन होती। काही जण तुम्हाला माहिती आहे कोणाला काय बोलण्याची गरज नाही, घराणेशाहीवरती बोलतात, आणखीन काय बोलतात ते बोलू द्या। आज तुम्ही मला महात्मा फुलेंची पगडी आणि ती घोंगडी दिली, मी कपिलला म्हणत होतो मला ती कृपा करून घालू नका, मी हातात घेतो, नमस्कार करतो, कारण ती पगडी पेलवण्यासारखं डोकं असावं लागतं, ते जर का नसेल तर अशी रिकामी डोकी खूप आहेत की त्यांच्यावरती तुम्ही काही घातलं तरी फिट बसून जातं। आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की टोपी खाली दडलंय काय। आहोत ते असे आहोत, सरळ सरळ उघड उघड जे काय आहोत तसं राहावं। कारण शिवसेना प्रमुख मला नेहमी सांगत होते की उद्धव एक लक्षात ठेव, केवळ आणि केवळ तू लोकांना आवडावा म्हणून कोणताही मुखवटा घालू नकोस, मी जसा आहे तसा आहे, एक तर स्वीकारा किंवा नकारा, आणि त्याच पद्धतीने मी पुढे जातो आहे। एक मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याचा उल्लेख 21 पेक्षा जास्त वेळा झाला तो तुमच्यातल्या फुटीचा, आणि 21 वेळा म्हणजे 21 सगळे पक्ष हे माझ्यासोबत येण्यासाठी एकत्र आलेत, हे माझं खरंच मोठं भाग्य आहे। कारण जुने फोटो आहेत, मला ते जुना तो काळी आठवतो, साहजिकच आहे माझा जन्म 1960 सालचा, म्हणजे तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपलेली होती, मुंबई महाराष्ट्राने मिळवलेली होती, मिळाली नाही मिळवलेली होती। आणि मग एक एक मी नावं ऐकत होतो, आजोबांकडनं ऐकायचो, बाळासाहेबांकडनं ऐकायचो, त्याच्यामध्ये आचार्य आत्रे होतेच, विशेष म्हणजे सगळेच, म्हणजे एस एम जोशी असतील, अमर शेखनं माझ्या घरी बघितलेलं आहे, सेनापती बापट्यानं सुद्धा घरी आलेलं पाहिलेलं आहे, ही सगळी माणसं मोठी होती। हे सगळं आठवण्याचं कारण काय की माझ्या वाट्याला जो आला तो काळ होता, तो आत्रे ठाकरेवाद्याचा होता। दुर्दैव होतं ते की एक काळ असा होता, माझे आजोबा मला सांगायचे की रात्री कितीही वाजले तरी माझे आजोबा आचार्य आत्रेंना बाबूराव म्हणायचे, आणि ते वाट बघत बसायचे, अरे बाबूरावचा फोन नाही आला अजून, मग तो फोन आल्यानंतर काय, हे माझ्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे, मग ते झोपायचे। पण हा वाद चालू असताना शिवसेना प्रमुख मार्मिक मंडळ व्यंगचित्र काढत होते, आजोबा लेख मार्मिक मंडळ लिहित होते, समोरून आचार्य आत्रे मराठामधून लिहित होते, हा वाद चालला होता। पण कधीही आम्ही मुलं आजूबाजूला असताना किंवा घरामध्ये आचार्य यात्रे किती वाईट आहेत, तो कसा नालायक आहे, असं कुठेही कधी आमच्यासमोर बोललं गेलेलं नाही। आमच्यासमोर नेहमी आत्रे म्हणजे मोठीच व्यक्ती आहे, एस एम जोशी असतील, सगळ्यांबद्दल त्यांचं जे मोठं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला कधीही लहान ठरवण्याचा प्रयत्न नाही झाला। लढाई होत असते, विचारांची लढाई होते, आमची लढाई विचारांशी होती, व्यक्तींशी नव्हती, त्याच्यामुळे आपण आज परत एकत्र येऊ शकलो। अगदी जी एल रेड्डी असतील, तारा रेड्डी असतील, अहिल्याताई असतील, आत्ता संजय तुम्ही उल्लेख केला, मृणालताई, हे सगळे आपण लढलो ना, म्हणजे आपणच त्यावेळेला त्यांना लाटणवाली बाई म्हणालो होतो, पाणीवाली बाई म्हणालो होतो, पण प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी हा योग्य होता। आपले विचार कदाचित पटले नसतील, विचार वेगळे होते, वेगळे आहेत, वेगळे असायलाच पाहिजेत, पण उद्देश एक आहे। आज आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत, सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा आपण देतो, आठवणी आपल्या खूप चांगल्या आहेत, पण आठवणींना उजाळा देऊन जे आपलं अंधकारमय भविष्य दिसते त्याच्यात काही उजेड पडणार आहे का, त्याच्यात काय आपण उजेड पाडू शकणार आहोत का,
कारण आता तो एक ते एक त्याला म्हणतो ना एक टर्निंग पॉइंट आलेला आहे, किंवा वळणावरती आपण उभे आहोत. आपण नेमकं जायचं कुठे? दरवेळेला समाजवादीने एक दिशा दाखवली, ठीक आहे. आता तुम्ही सांगितलं ना केडर है, अरे केडर है तो क्या डर है, आहे ना, मजबूत आहोत आपण. केडर जर असेल तर डर कशाचं? म्हणजे कर नाही त्याला डर कशाला? पण इकडे केडर असेल तर डर कशाला पाहिजे? कारण शेवटी नेते एक काही त्यांचं काय करायचं असतं ते करत असतात, पण कार्यकर्ता जो असतो तो खरा महत्त्वाचा असतो. म्हणून माझ्या शिवसेनेत सुद्धा आमच्याकडे, मी पक्षप्रमुख आहे, पण सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्त्वाचं पद असेल तर ते आमचा गटप्रमुख आहे. जो खालच्यात खाली असतो त्याला कळतच नाही. पण एक दहीहंडीसारखा जर का तुम्ही विचार केला तर वरची हंडी फोडताना थरावर थर लागत जातात, तसे ते पदाधिकारी असतात. खालचा थर जर का बाजूला झाला तर हंडी फुटणार कशी? आणि तो कार्यकर्ता हा नाही विचार करणार, माझ्यावरती चार थर लागतायत, ओझा आहे, हा वरती चढणारा हंडी फोडणार, त्याच्या तोंडावरती बचकन देई पडणार, मग माझं काय होणार? नाही त्याच्या वाट्याला कधीतरी आले तर त्या मडक्याच्या खापऱ्या पण पडत असतील अंगावरती. पण तर बोलतो नाही, हंडी फोडायची म्हणजे फोडायची. आणि ती एकच जी एक वाक्यता होती, नुसती साखळी आहे अशातला भाग नाही, ती तळागाळापासून वरपर्यंत जेव्हा एक इच्छा असते, एक जिद्द असते, तेव्हा ती हंडी फोडते. आणि तशी हंडी फोडायची ताकद ही आपल्यात आहे का? आपल्याला मुळात हंडी ती फोडायची का? दह्यासाठी नाही, पण जे दही चोरणारी लोक आहेत, ज्याचा उल्लेख डॉक्टर तुम्ही आता केला, आहे ना, हे आता लोकांसमोर दिसायला लागलेले. आम्ही सुद्धा त्यांच्यापासून 25 वर्ष 30 वर्ष एकत्र होतो, दूर का झालो? कपिल, तुम्ही आता मला सांगितलं तो जो काही इतिहास तो मी काही घडवलेला नाही, मी फक्त वाचला आहे, मी लिहिलेला पण नाही आहे. आपण इतिहास घडू शकतो की नाही कल्पना नाही, पण जो इतिहास लिहिलेला आहे तो वाचण्याची तरी आपल्यात ताकद असायला पाहिजे, आणि वाचल्यानंतर तो समजून घेऊन सुधारण्याची ताकद असायला पाहिजे, तर त्या फुल्यांच्या पगडीला अर्थ आहे, नाहीतर काय अर्थ आहे? आणि त्याच्यामध्ये ही वृत्ती कशी आहे? संजय आपण सुद्धा बोललात की संयुक्त महाराष्ट्र असेल, स्वातंत्र्य चळवळ असेल, संघ कुठे होता? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नव्हता, स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये नव्हता, ना त्या रजाकारांच्या बरोबर झालं त्याच्यामध्ये कुठे होता असंही कुठे उल्लेख नाही आहे. पण संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जनसंघ होता, ज्याचा उल्लेख तुम्ही केला ना, बलराज मोदक वगैरे, तो जनसंघ होता. आणि हे लिहिलेलं मी वाचून तुम्हाला सांगतो, यदि फडक्याने लिहिलेलं आहे की त्यावेळेला त्या संयुक्त महाराष्ट्र समिती, आत्ता जसे तुम्ही सोबत आलेला आहात, महाराष्ट्रासाठी आलेला आहात, देशासाठी आलेला आहात, तसं मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले होते. म्हणून मग अत्रे ठाकरे वगैरे सगळे एकत्र आले होते, डांगे होते, सगळे एकत्र आले होते. तेव्हा ती जी काही संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली, त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जनसंघ घुसला होता का? घुसला होता, आणि त्याच्यात लिहिले नाही, ती प्रत्येकाची प्रवृत्ती असते ना का? तर यांच्या बरोबर राहून काही जागा लढवता आल्या तर पाहाव्या, यांच्या बरोबर राहिलो तर काही जिंकता आलं तर पाहावं, तेच आमच्यासोबत केलं. नाहीतर आम्ही 1987 साली जी पहिली, देशातली मला असं वाटतं पहिली पोटनिवडणूक असेल की जी हिंदुत्वाच्या विषयावरती जिंकली गेली, लढवलेली नाही म्हणत मी, जिंकली गेली म्हणतो. त्यावेळेला भाजप काय करत होता? ज्ञानेश, मला वाटतं तेव्हा गांधीवादी समाजवाद वगैरे अशाकडे भाजप होता. पण जेव्हा त्यांना कळलं की अरे हिंदू मतं एकत्र आली तर निवडणूक जिंकू शकतो, मग आमच्यासोबत आले ते. आणि करता करता एवढे मोठे झाले की आता त्यांना कोणाची गरज वाटेनाशी झालेली आहे. ही जी वृत्ती आहे ना ती घातक आहे. संकटाच्या वेळेला जो सोबत येतो, आज तुम्ही माझ्यासोबत आलात, तुम्ही मला सांगितलं आमचं कोणतंही मागणं नाही, भले मागितलं तर मी देऊ काही शकतो तुम्हाला? आत्ता माझ्या हातात काहीच नाही आहे, मी आज कोणीच नाही आहे. म्हणजे अशा वेळेला तुम्ही मागू तरी काही शकता आणि मागितलं तरी मी देऊ तरी काही शकतो. पण अशी जेव्हा युती होते, अशी जेव्हा मैत्री होते, तेव्हा ती मैत्री चिरकाल टिकते, जेव्हा काहीच आपल्याकडे नसते. सत्ता असताना आले येतात ते वेगळे, पण नसताना लढण्यासाठी येतात हे फार महत्त्वाचं आहे. ही याला खरं नातं म्हणतात. पण भारतीय जनता पक्षाची त्यावेळेला जनसंघापासूनची जर जी काय वाटचाल पाहिली आपण, तर जिथे जिथे एकतर दुसरं कोणाला मोठं होऊ द्यायचं नाही, दुसरं कोणी मोठं होत असेल तर एकतर त्याच्यासोबत जायचं, त्याची विल्हेवाट लावायची, त्याला संपवायचं, आणि आपण आपलं पुन्हा त्याच्यावर मोठं व्हायचं, ही यांची वृत्ती आहे. अगदी तुम्ही नितीशजींचा उल्लेख केला, आता नितीश आणि लालू एकत्र आले, पण त्या दोघांचं सुद्धा सरकार एकत्र चालू असताना मध्ये घुसून फोडलं कोणी होतं? यांनीच फोडलं होतं. काय फोडायची गरज होती? बरं, ते तर नितीश आणि लालूजींचं सरकार तर जाऊ द्या, शिवसेना भाजपा युती जी होती ती युती तोडायचं कारण काय होतं? काय आम्ही हिंदुत्वापासून लांब गेलो होतो? आज कदाचित आपण एकत्र आलो, तुम्ही मला बोलवलं समाजवादीने शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना बोलवलं, उद्धव ठाकरे गेले समाजवादी म्हणजे कसे, उद्धव ठाकरे कसे शिवसेना हिंदुत्ववादी, हे कोण,
ठीक आहे ना, आहोत आलो, आम्ही आलो ते एकत्र. जर तिकडे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्सवरती फुलांचा वर्षाव भाजपा करू शकत असेल तर मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही. मी का बोलायचं नाही? तुम्ही काय देशाच्या बाहेरून आलात? सरहद्दीच्या पलीकडून तुम्ही आलेलात? आपण तर इकडेच राहतो. अरे ठीक आहे, आमच्यात जे काय होते मतभेद टाकले गाडून तुम्हाला गाडण्यासाठी, काय बोलताय बोला, बोला पुढे काय बोलायचंय. आहेत समाजवादी माझ्यासोबत आलेत, आहेत त्याच्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत, पण ते या देशावरती प्रेम करणारे आहेत, या देशावरती प्रेम करणारे आहेत. आम्ही कुठे जाऊन म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन आमचा आम्ही प्रचार नाही करत आहोत. इथेच जे माझे लोक राहत आहेत त्याच्यात अगदी मुसलमान असले तरी देखील ते देशावर प्रेम करतायत आणि ते सोबत आले या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी. तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? कारण आता ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत हे सगळ्यांना दिसायला लागलेलं आहे. फक्त आधी उडी कोण मारतोय, मारले आम्ही उडी, आम्ही मारले उडी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी उडी मारले. काय प्रवाहामध्ये जर काय असेल ताकद आम्हाला थांबून दाखवा, प्रवाह तर आम्ही थांबवूच, पण प्रवाहाला ताकद असेल तर आम्ही उलट पोहतोय आम्हाला थांबून दाखवू, या जिद्दीने आम्ही उतरलेलो आहोत. कारण नुसतं काहीतरी पाहिजे म्हणून उतरलेलं नाहीये, तर महाराष्ट्राला काहीतरी विचाराची परंपरा आहे, कर्तृत्वाची परंपरा आहे. ही सगळी जी काय आपण नावं घेतो ही नावं म्हणजे ज्या महात्मा फुलेंनी महिलांना शिकवण्यासाठी, अगदी सावित्रीबाई फुलेंनी स्वतः ती शेणमार धोणमार सगळं काही सहन केलं पण कुठे झुकले नाहीत. नाहीतर सगळे एकदा शेणमार झाल्यानंतर जसं आता टीका आता आले ना सोशल मीडिया ट्रेंडिंग आणि ट्रोलिंग, जरा ट्रोल झाले महात्मा फुले आणि सावित्रीबाई बसले असते, अरे बापरे आज आपल्याला काय म्हणतात ते टीका केली, ट्रोल केले, दिलं सोडून नाही, शेणमार झाल्यानंतर सुद्धा उभे राहिले. म्हणून आज मी म्हणेन देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती लाभल्या हा महात्मा फुलेंच्या त्या अथक प्रयत्नांचा विजय आहे, अथक प्रयत्नांचा विजय. आणि एवढी सगळी परंपरा असताना लढायचं कसं हे महाराष्ट्राला शिकवण्याची गरजच नाही आहे, अजिबात गरज नाही आहे. फक्त आपण जे काय अनुभव आपल्याला आलेत त्यातून आता शहाणं व्हायला पाहिजे. म्हणजे अगदी हा संयुक्त महाराष्ट्राचा काळ झाल्यानंतर मग आणीबाणीचा काळ, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळे लढला होतात. अगदी तेव्हा पु ल देशपांडे, दुर्गाबाई, इतर कोणी कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेली लोक ही प्रत्येक पातळीवरती जेव्हा त्याला विरोध होतो तेव्हा आपल्याला विजय मिळतो. पु ल देशपांडे उतरले होते मैदानात, दुर्गाबाई म्हणजे दुर्गाबाई तर दुर्गादेवीचं रूप धारण करूनच उतरल्या होत्या. आणि विशेष म्हणजे जे काय मला आठवत आहे, चुकत असेल तर तुमच्यापैकी बुजुर्ग असतील त्यांनी मला बरोबर करावं, जनता पक्ष जिंकल्यानंतर विजयाच्या सभेच्या स्टेजवरती रोगं गेले नव्हते. त्यांनी सांगितलं आमचं काम केलं, समाजाला जागा करायचं काम आम्ही केलं, आता तुम्ही जिंकलेला आहात तुम्ही राज्य करा. त्याच्यानंतर 2.5 वर्ष झाली आणि मग जी काय तोडफोड झाली त्याच्यामध्ये बदनाम झाले ते रोहियावादी, तोडफोड तांबा पितळ, बरोबर आहे. पण त्याचबरोबरीने आणखीन एक पक्ष होता त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे वाद झाला तो कोण होता, दुहेरी सदस्याचा प्रश्न झाला तो कोण होता, जनसंघ. तो राहिला मागे आणि काय टीकेचे धनी झाला तुम्ही. त्याही वेळेला जनता पक्ष फोडण्यामध्ये दुहेरी सदस्याचा जो काय एक वाद झाला की त्यांनी त्यांची ती संघाची सदस्यत्व ठेवायचं आणि पण यांची पण ठेवायची, बाकीचे पक्ष म्हणाले असं आम्ही नाही ठेवलेलं, आम्ही फक्त एकच पक्ष सदस्य नेऊन केलेलं आहे, पण तुम्ही दुहेरी ठेवणार, त्यातनं सगळी फाटाफूट झाली. म्हणजे परत तेच, कोणाचं चांगलं चाललंय तिकडे घुसायचं, विघ्न संतोषीपणा ज्याला म्हणतात तो याला म्हणतात विघ्न संतोषी. आम्हाला आनंद कसलाय, देशात सगळी बर्बाद झालेले, देश मारामार चाललेले आहेत, दंगली चाललेले आहेत, खून खराबाई आहेत, महागाई आहे, आनंद वाटतोय, ह्यालाही विघ्न संतोषी वृत्ती गाडण्यासाठी आज आपल्याला एकत्र यायला पाहिजे. डॉक्टर आपण माझा उल्लेख केला, करोनाच्या काळामध्ये मी काय केलं, करोनामध्ये मी फक्त सांगत गेलो, तसंच आज सुद्धा मी सांगायचं काम करतोय. पण तेव्हा जर का तुम्ही आणि जनतेने मी सांगितलेलं ऐकलं नसतं तर काय झालं असतं, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. मी काय सांगत होतो, मास्क घाला, हात धुवा आणि अंतर ठेवा. आज सुद्धा तेच सांगतोय, थोडं अंतरच ठेवा, अंतर ठेवा. कारण आता हे तोंडाला पट्टी लावायला लागलेत, आपण मास्क घालायची गरजच नाही, तेच पट्टी लावतायत. पत्रकारांना सुद्धा ज्या पद्धतीने धाडी टाकल्या जातात, ज्या पद्धतीने त्यांचे सगळे लॅपटॉप फोन बिन सगळे जप्त करून त्यांच्या मागे एक चौकशीचं शुक्ल कष्ट लावलं जाते, गप्प केलं जाते. मग करोनासाठी आपण मास्क लावत होतो, हे आता विरोधकांच्या तोंडाला मास्क लावतंय. मग यांच्यापासून हात दोन हात हात न धुता मागे लागलं तरी चालेल, पण दोन हात लांब राहायला पाहिजे हे मी सांगतोय, हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे, तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही सगळ्या आल्याला तुमचं तुम्ही म्हणताय ना केडर आहे, हे केडरच आपल्याला पाहिजे.
कारण मी एक शिवसेनेला कार्यक्रम दिलेला आहे. मला असं वाटतं तो तुम्ही सुद्धा तुमच्या नेटवर्कमधून केला पाहिजे. गावोगावी खेडोपाडी मी काय कार्यक्रम दिला, 2014 साली जेव्हा मोदीजी जिंकले तेव्हा एक वाक्प्रचार हे झाला होता, अरे त्याच्यामुळे ते जिंकले. कोणता प्रकार होता तो? चाय पे चर्चा, बरोबर ना? आता मी काय त्यांचा कधी चहा पण प्यायलो नाही. हा, चर्चा केली होती पण त्या चर्चेचं त्यांनी काय नंतर वाटोळं केलं, त्याच्यामुळे चाय पण नाही आणि चर्चा पण नाही. तर ते सोडा, पण चाय पे चर्चा त्यांनी केली होती. आता मी शिवसेनेला कार्यक्रम दिलेले, होऊन जाऊ दे चर्चा, होऊन जाऊ दे चर्चा. म्हणजे काय की आता 9.5 वर्ष जवळपास झाली, देशाच्या आयुष्यातली 10 वर्ष, देशाच्या आयुष्यातली 10 वर्ष ही फार मोठी असतात. आम्हाला तर काय इनमिन 3 पण वर्ष नव्हती मिळाली, 2.5 वर्षामध्ये 2 वर्ष तर त्या कोरोनानेच खाल्ली, उरलेले 3-4 महिने माझ्या ऑपरेशननी खाल्ले, तरीसुद्धा तुम्ही मला कुटुंबप्रमुख मानता. मग आत्ता जर काही 2.5 वर्ष मला मिळाली असती तर नक्कीच मी महाराष्ट्र आपला महाराष्ट्र नेला असता आणखीन पुढे. पण 10 वर्ष आपल्या देशातली ही त्यांना दिल्यानंतर मला लोकांना म्हणजे सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगायचं आहे की तुम्हाला आता शाहरुख खाननी पिक्चर काढला ना पठाण, पठाण तुम्ही नेता निवडताना सुद्धा विचार करून निवडा. जवान नाही, जवान जवान सॉरी जवान पठाण नाही, जवान जवान नाही. काय जास्त मी पिक्चर बघत नाही, थोडा लांबच राहतो तिथपासून, पण हा जवान बघ मुद्दामून बघितला होता जवान. तर नेता निवडताना सुद्धा तुम्ही विचारपूर्वक करा, कारण मत देतो आपण, ते ईव्हीएमचा वगैरे घोटाळा ते नंतर, पण निदान आपण तिकडे जाऊन तासन तास रांगेत उभं राहून पाणी बिणी काही नसताना सुद्धा उभं राहून मतदानाचं कर्तव्य करतो, पण मत कोणाला देतोय हे जर नीट विचार करून नाही दिलं तर नंतर मग काय डोळे उघडे असले काय बंद झाले तरी काय फरक पडणार नाही आहे. आणि मधल्या काळामध्ये मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी मी एक बातमी वाचली की एक कोणतरी आपल्या इथलाच नागरिक आहे महाराष्ट्रातला, त्यांनी स्वतःचं बोटच कापून टाकलं. का? तर ज्या मत बोटाने मी भाजपला मतदान केलं ते बोटच मला नको, एवढा तिरस्कार त्याच्या मनात आला, कारण त्याचा भ्रमनिरास झाला. भ्रमनिरास काय मी करून बसलो, कोणाच्या हातामध्ये मी माझं नाही तर माझ्या देशाचं भविष्य दिलं. आपण केवळ मतदान करतो ते आपल्याला कोणतरी आवडतं म्हणून नाही, तर एक विचार करा, मी माझं नाही माझ्या देशाचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये देतो आहे. आज सुद्धा शशांक तुम्ही जे बोललात सगळं, कंत्राटी पद्धत आली, ही पद्धत आली, काढा ना 10 वर्षापूर्वी काय होतं. मग ते मोदीजींचीच भाषणं येतील, गॅस सिलेंडर पेट्रोल के दाम नीचे गए की ऊपर गए, रुपया नीचे गए की ऊपर गया. मग आजही मला आठवतं प्रमोद महाजनांचा एक खूप पूर्वी कधीतरी इंटरव्ह्यू पाहिला होता किंवा त्यांनी ते भाषण ऐकलं होतं, त्यांना विचारलं होतं तुमचं भारताच्या भवितव्याबद्दल काय स्वप्न आहे, आणि त्यांनी सांगितलं होतं की माझं स्वप्न एकच आहे की रुपया आणि डॉलर हे बरोबरीत आले पाहिजेत, रुपया आणि डॉलर. मग 2014 साली डॉलरचा भाव काय होता जेव्हा एवढी बोंबाबून झाली, 45 असेल किंवा काय असेल तो असेल, तो सर्च मारलं तर मिळेल. आणि आज काय झालेलं आहे, 85 म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झाला, जवळपास दुप्पट त्याच्याहून जास्त. तरीसुद्धा आमच्यामुळे नाही युक्रेनचं लढाई सुरू आहे, आता आणखीन वाढलं आमच्यामुळे नाही, ते नेत्यानेहूमुळे झालेलं आहे. पण नेत्यानेहूचं सुद्धा उदाहरण देण्याच्या बरोबरीने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हे आत्ताचं युद्ध तिकडे सुरू झालं आहे, कसं झालं काय झालं आहे, एवढं इस्रायल गाफील कसं राहिले हा प्रश्न हे काही जणांच्या मनात प्रश्न आलेले आहेत, पण त्याआधी नेत्यानेहूंच्या विरुद्धसुद्धा लाखो लोकं इस्रायलमधली त्यांच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नेता किती मोठा असला तरी जर पटत नसेल का ते सुद्धा तुमच्या लक्षात असेल की न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही करण्याचा अधिकार त्या सरकारकडे त्यांनी घेतला, म्हणून त्याच्या विरुद्ध लोक रस्त्यावरती उतरली. ह्याला म्हणतात लोकशाही. आपण नुसतं बचावात्मक राहायचं, काय करणार काय करणार काय करणार, तर काहीच करू नका. पण करणार असाल तर मीच करेन, ह्या एका जिद्दीने उतरणार असाल तर सोबत या. मीच म्हणजे मी नाही, तुम्ही स्वतः. आणि ठरलं तर करायचं, करायचं म्हणजे करायचं. कारण 2012 साली जेव्हा आम्ही महापालिका लढवत होतो, गोपीनाथ मुंडे आणि आम्ही एकत्र बसलो होतो, तेव्हा युती होती, आमची युती झाली होती. आणि गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले, उद्धवजी काय करायचं, आपल्याकडे नवीन काहीच नाही आहे, काहीच नाही आहे, कसं जिंकायचं. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा होते विरोधात, त्यांनी सांगितलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना दिसणारच नाही. मग एवढं सगळं वातावरण होतं, काय करायचं, म्हणजे थांबा आपण बघू काहीतरी. आणि पटकन एक शब्द लक्षात आला आणि त्याच्यावरतीच आपण जिंकलो. तो नुसता शब्द नाही तर आम्ही फोटो पण लावले, तो शब्द होता करून दाखवले, करून दाखवलं.
आणि मुंबईमध्ये जी पाच त्यावेळेला गेल्या पाच वर्षात केलेली कामं होती ती आम्ही लोकांसमोर ठेवली आणि लोक म्हणाले अरे हो हे यांनी केले हे यांनी केले हे यांनी केले आणि त्या एका करून दाखवल्या शब्दाने पूर्ण आमच्या विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला. आता आपल्याला ठरवलं पाहिजे की आम्ही करून दाखवणारच. जसं जॉर्ज साहेबांनी, कारण जॉर्ज साहेब आणि बाळासाहेबांचे संबंध फार थोड्या लोकांना माहिती असतील, म्हणजे विचित्र रसाने होती दोघंही, म्हणजे टीका करायचे ते कडाडून टीका करायचे, पण समोर आले की एकमेकांची अरेतुरेची मैत्री. म्हणजे म्हणजे मी मुद्दामून सांगतो की जॉर्ज साहेब मंत्री झाल्यानंतर घरी यायचे, पण तोपर्यंत थोडे हळूहळू जरा थकायला लागले होते. मग बाळासाहेब म्हणायचे अरे जॉर्ज काय रे तुझी एकदम भेंड्याची भाजी झाली, कुठे गेला तो जॉर्ज. मग जॉर्ज साहेब काहीतरी बोलायचे, पण त्याच्यानंतर दोघं एकमेकाच्या तब्येतीची विचारपूस करायची, एकमेकाला काही औषधं सुचवायचे. म्हणजे तो असा वेगळा असा एक अनुभव होता. पण लढले त्यावेळेला एकदम टोकाला जाऊन लढले, मग त्याच्यात कुठेही नाही आहे. पण ही लढाई विचारांची होती, त्याच्यामुळे व्यक्ती एकत्र राहिल्या, व्यक्तीसोबत राहू शकल्या, मैत्री कायम राहिली. पण विचार हे विचार लढत राहिले, विचार नाही पटत, तुमचे नाही पटत, माझे नाही पटत. पण जॉर्ज साहेबांचं सुद्धा ते एक वैशिष्ट्य होतं. आणि त्यांनी सुरुवातीची जी एक निवडणूक लढली होती, सखा पाटील दिग्गज, मला वाटतं मुंबईची तेव्हा तीन वेळा महापौरपद गाजवणारे भूषवणारे ते एकमेव होते. अगदी म्हणजे त्यांचं काय ते उभे राहिले तर समोर जो उभा राहिला त्याचं डिपॉझिट जाईलच अशी परिस्थिती होती. पण जॉर्ज साहेबांनी एक घोषणा दिली, आपण यांना पाडू शकतो, आपण यांना हरवू शकतो. आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये तो एक अंगार आला, आत्मविश्वास आला, अरे हो मी यांना पाडू शकतो, मी याला पाडू शकतो. तसंच आपण एक केलं पाहिजे की होय आम्ही यांना पाडू शकतो, आम्ही लोकशाही वाचवू शकतो, आम्ही लोकशाही वाचवणारच, आम्ही यांना पाडणारच. हे जर देशातल्या सगळ्यांनी ठरवलं तर लोकशाही वाचवायचं काम हे होणार की नाही होणार एवढं सांगा. होऊ शकतं. आणि म्हणून मी आज जास्त तुमच्यासमोर काय बोलत नाही, कारण एकदा बोलायला लागलं का जुन्या जुन्या आठवणी येतील, नवीन आणखीन काहीतरी येईल. मी कपिलला एकच एक चार दिवसापूर्वी आलो तेव्हा म्हणालो होतं की कपिल एक लक्षात घ्या की जसं आता असं मोदी असतील आणखीन कोणी असतील GST लावतील नोटबंदी लावली तरी सुद्धा त्यांच्या समाजाची माणसं आपला माणूस आहे म्हणून त्यांच्यासोबत उभे राहतात. किती त्रास देऊ रे, पण आपला माणूस आहे. तसंच जर का तुम्ही सगळे मराठी माणसं महाराष्ट्रातली माणसं सगळीच महाराष्ट्रातली पण मी म्हणतो आहे ही जर तेव्हा देखील आणि आजसुद्धा शिवसेनेच्या सोबत उभी राहिला असतात तर आज महाराष्ट्राची ताकद काय झाली असती, महाराष्ट्राची ताकद किती उभी राहिली असती. होतात मतभेद, थोडेसे होतात, काही वेळेला जागा वाटपावरनं होत असेल, काही वेळेला विचार पटत नसेल, हरकत नाही. पण जेव्हा आपण एकमेकाशी बोलत असतो तेव्हा एकमेकाला समजून घेऊन तुम्ही असे का बोलताय, मी असं काय बोलतो हे जर का एकमेकाला जर का उघडपणाने विचारलं तर अडचण कुठे येणार आहे. आता शशांकसुद्धा बसलेल्या शशांक शरदरावसुद्धा त्यांच्याशी सुद्धा मी बोलणी केलेली आहेत युनियनच्या वाटाघाटी. आता त्यांच्याबद्दल तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कसे रावसाहेब कसे होते, कडक माणूस. म्हणजे एकदा समोर बसला का कोणी कमिशनर असो काही असो अशी आकडेवारी एकदम तोंड पाठ की समोरचा गार व्हायचा हे थोड्या वेळ म्हणजे बघून सांगतो. आणि आपले धनादन 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 सांगत जायचे. आता त्यांचं आणि माझं व्यवस्थित जुळलं होतं तर तुझं माझं आणि यांचं माझं काय नाही जुळू शकत. आपण आमचं का जुळलं होतं, कारण आमच्या दोघांचा उद्देश एकच होता, कामगारांचं हित. हा आमच्या दोघांमधला एक समान धागा होता, कामगारांचं हित. म्हणजे त्यांचं जे काय म्हणणं होतं ते मी समजून घेतो. तर माझं काय एक तेव्हा महापालिका आमच्याकडे होती, आता परत येणार आहे, पण महापालिका होती, अडचण काय होती हे मी त्यांना सांगायचो. आणि मग मधला मार्ग आम्ही काढत होतो. हे मधले मार्ग निघतात, अगदीच टोकाचा मार्ग एकमेव टोकाचा मार्ग असतो अशातला नाही, मधला मार्ग पण असतो. आपण मधल्या मार्गाने जायचा प्रयत्न करूया ना, मधल्या मार्गाने जाऊया. पण आज देशासमोर जे एक संपूर्ण अंधार लोकांना, आता तेव्हा आणीबाणीच्या वेळेला एक होते जयप्रकाश नारायण, अंधेरे में एक प्रकाश, बरोबर ना, अंधेरे में एक प्रकाश जयप्रकाश. आता आपल्याला सगळ्यांनाच प्रकाशित व्हावं लागेल, सगळ्यांनाच, कारण त्या त्या काळात ती लोक काहीतरी आपल्याला देऊन गेली. ते नुसतं जर का वाचत बसलो आणि कपाटात ठेवून दिलं तर रद्दीवाल्याचं भलं होईल, आपलं भलं नाही होणार. रद्दीवाल्याला काय नुसते पुस्तकं ठेवून करणार काय, देऊन टाका रद्दीवाल्यानं. पण त्या पुस्तकामध्ये सुद्धा जे काही लिहिलेलं आहे ते नुसतं लिहिलेलं नाही आहे, जे घडलं होतं ते लिहिले, त्या घडलेल्यापासून जर आपण काही स्फूर्ती घेणार असू तर आणि तरच मला असं वाटतं ह्या सगळ्याचा उपयोग होईल. असो कपिलजी, मी तुम्हाला खास धन्यवाद देतो, कारण तुम्ही ही सगळी मोठी जबाबदारी उचललीत आणि पेलून दाखवलीत. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना धन्यवाद की
ठीक आहे, शिवसेना आणि समाजवादी याच्यामध्ये सुरुवातीला एकत्र आपण होतो, नंतर थोडीशी नाही बरीच आपल्याला गॅप पडली, अंतर पडलं, पण पुन्हा एकदा नव्याने विचार करायला आणि एकत्र यायला तुम्ही सगळेजण सोबत आलात आणि मला कुटुंबप्रमुख तुम्ही मानतात, हे प्रेम हे असंच कायम ठेवा. मी कधीही तुम्हाला पश्चाताप होऊ देणार नाही एवढंच एक वचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.